आतापर्यंतचा प्रवास पाहता आतापर्यंत एकदाही निवडणुकीत तुमचा पराभव झालेला नाही, फक्त लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला, त्या पराभवाची कारणे काय? नाही, एक तर मुळात आपण जर पाहिलं तर देशामध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक पंतप्रधान मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये लोकांचं मानसिकता होती की आम्हाला मत मोदी साहेबाला द्यायचं आहे. दुसरं की उमेदवारी हे अगदी 18-20 दिवसाच्या कालावधीच्या अगोदर तुम्हाला उमेदवारी जरी जाहीर झाली तर आज एखादा वॉर्ड जरी तुम्ही फिरायचं म्हटलं महानगरपालिकेचा 24-25 हजाराचा अंदाजे लोकवस्ती आहे तर त्या वॉर्डासोबत तुम्ही मतदारापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि त्यामुळं लोकसभा करणं म्हटलं तर जे माझ्या प्रतिस्पर्धी जे कॅन्डिडेट होते भारतीय जनता पार्टीचे आताचे विद्यमान खासदार आहेत विखे पाटील साहेब हे गेल्या बऱ्याच काळापासून फिरत होते मतदारसंघात. त्यामुळे त्यांचा तिथं जो तालुका स्तरावरती जे स्थानिक पातळीवर गाव पातळीवरती जिल्हा परिषद पंचायत समिती गटापासून सगळ्यांचा जो संपर्क आला होता तर तो एक त्यांची जमेची बाजू होती. आणि एक भारतीय जनता पार्टीचा सारखा एक मोठा आज जो राष्ट्रीय पातळीवरती एक मोठा बॅकअप आहे तो त्यांच्या पाठीमागं होता. आणि आम्हाला एकदम अचानकरित्या हे कुठतरी ह्या सगळ्या परिस्थितीला 18-20 दिवसामध्ये म्हणजे हे फार तिथपर्यंत जाणं ही काही सोपी गोष्ट नाही. तरी देखील 2009 विधानसभा लोकसभा झालेली होती आणि 2014 ही दोन्हीच्या वेळेच्या निवडणुकीच्या वेळेच्या पेक्षाही राष्ट्रवादीचा कॅन्डिडेट म्हणून माझ्यासारख्याला एक नवख्या माणसाला चांगल्या प्रकारचे मतं त्या दोन्ही निवडणुकीपेक्षा जास्त मिळाली.